वेलकम बैक टू माय चैनल। आणि काल आम्हाला थोडासा उशीर झाला होता येण्यासाठी, आणि त्यामुळे मी काय रात्री इनूचे ड्रेस इनूला काय काय घेतलं ते काय दाखवू शकले नाही, आणि त्यामुळे पण मी आज नक्की दाखवेल तुम्हाला। आणि ही रोपटी जी मी किचनमध्ये लावली होती ते मी बाहेर आणून ठेवली, यांना पण थोडासा सूर्यप्रकाश पाहिजे असतो म्हणून। आणि इथे पण एक छोटासा मोड आलेला आहे, आणि इथे मेथी आहे, मेथीला पण थोडेसे मोड येत आहेत। मेथीला काही दिवस, 2-3 दिवस खूप झाले मेथी लगेच येते, आणि आज इथे ऊन आहे, नाहीतर सहसा ऊन राहत नाही, तर आज काहीतरी 17 डिग्रीपर्यंत जाणार आहे ऊन। तर आज आम्ही दिवस, आज संडे असल्यामुळे आज थोडंसं कंटाळा येतो सगळ्या गोष्टीचा, कामाचा, सगळ्याच गोष्टीचा। आज असं वाटतं की थोडंसं रिलॅक्स करायला पाहिजे म्हणून, पण आज खूप कामं आहेत। आज आम्हाला थोडंसं गार्डन्स क्लीन करायचं आहे, आणि अजून सगळ्या रूमास थोड्याशा क्लीन करायच्या आहेत। तर पाहूयात आपण आता पुढच्या दिवसभरामध्ये आम्ही काय काय करतो, काय काय नाही, ते तसं तर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतेच। तुम्हाला एक मी गोष्ट सांगते, आमच्या अगदी शेजारी म्हणजे हे घर दिसत आहे का, हे घर, इथे एक आजी राहते, तिचं वय आहे 85, आणि ती ह्या एवढ्या मोठ्या घरामध्ये एकटी राहते, आणि तिला गार्डनिंगचा खूप शौक आहे। आणि इना इनू लागलं, तुला लागलं का कि, तर इनू आली होती त्याच्यामुळे इनूने मला इंटरप्ट केलं। तर इथे एक आजी असते आणि ती आहे 85 वर्षाची, आणि तिला गार्डनिंग पेंटिंग करायचा खूप शौक आहे। आणि गेल्या वर्षी तिचे हस्बंड वारले, आणि ती पेंटिंग पण एवढी सुंदर करते, बापरे। तर तिने, आम्ही जेव्हा इथे राहायला आलो तेव्हा खूप मोठा केन दिला होता, जसं की आम्हाला मला नाजेला गोड आवडत नाही, आणि तेवढं आता तिने दिला तर खूप प्रेमाने दिला होता, त्याच्यामुळे आम्ही घेतला। आणि ती मला नेहमी बोलत असते की तू माझ्या लेकीसारखीच आहेस, आणि नेहमी येत राहते, विचारते मला की इनाला शाळेत टाकायची, ती सगळी इन्फॉर्मेशन घेऊन येते की तिला इथं टाक, ह्या स्कूलमध्ये टाक, ही स्कूल खूप छान आहे असं। तर ती खूप हेल्पिंग नेचर आहे, लेकीसारखाच मला लाड करते, आणि खूप प्रेमळ आहे। तर तिच्याबद्दल, आणि ती नेहमी म्हणत असते की मला खूप जगायचं आहे, मला खूप जगावं वाटतं, मला इथून ह्या जगामधून जायचं नाही, तेव्हा तिचं ते ऐकून खूप वाईट वाटतं। आणि ही इना इथे बडबड करत आहे, मला काय बोलू देत नाही। तर ते पाहून मला खूप छान वाटतं की ह्या लोकांना या वयात पण हे लोक खूप एनर्जेटिक असतात। ती स्वतः तेवढं गार्डन, तिने स्वतः रोज गार्डनमध्ये येते, स्वतः ते कामं करते त्या गार्डनमध्ये येऊन, तिची ती एनर्जी पाहून मला पण खूप एनर्जी येते की ती एवढी, तिचं एवढं एज असून पण ती एवढं तिच्यामध्ये एनर्जी आहे, ते पाहून मग मला पण जोश येतो, आणि मी पण स्वतःचे सगळ्या गोष्टी स्वतःच करायला पाहते की म्हणजे ही आजी एवढं करू शकते तर मी का नाही असं। तर मी तुम्हाला, ती नेहमीच येत असते आमच्या घरी, जेव्हापासून आलो तर रोज आल्यासारखंच येते, नाही तर मी तिच्या घरी जाते। आणि ती चॉकलेट इनाला नेहमी देते म्हणून इना नेहमी म्हणते की तांतेकडे जायचं, तांतेकडे जायचं म्हणून। आणि तिला आजी म्हणलेलं आवडत नाही, तांतेमध्ये जर्मनमध्ये आंटी असं म्हणतात, तिला आंटीच म्हणलेलं आवडते मग। आणि मला म्हणते की तू मला आरतुर बोलत जा, आवाजावं बोलत जाऊ नकोस म्हणून। काल आम्ही हे ड्रेस घेतले होते इनासाठी, सेमच आहेत सगळे टी शर्ट्स, हे आणि हे।
मला थोडेसे कमी प्राइस मध्ये भेटले होते त्यामुळे मी घेतले आणि ही पॅंट घेतली आणि ते दोन शूज आवडले होते पण अजयला हे शूज आवडले त्यामुळे मी हे शूज घेतले आणि मला हे डिस्काउंट मध्ये 30 युरोला पडले जे की याची प्राइस 39 युरो अशी होती म्हणून मी हे घेतले अजून हे 9 युरोला भेटलं 9 म्हणजे 10 युरोला आणि हे कमी कमी प्राइसमध्ये भेटले 5 59 95 सॉरी हे पण त्याच प्राइसमध्ये आणि ते जो आहे तो इनू घेऊन गेली ते मला काहीतरी 5 युरोपर्यंत भेटला तर एवढीच केली कारण मग आम्ही त्यानंतर शॉपिंग झाल्याच्या नंतर मग आम्ही अजयकडे गेलो तो टॅक्स कन्सल्टंटकडे गेला होता थोडंसं काम होतं त्यामुळे आणि मग तिकडेच आम्हाला वेळ लागला किती वाजता 1 वाजता काहीतरी गेलो होतो तिथे आणि तिथे आम्हाला 4:30-5 वाजले तिथं काल खूप क्राऊड होती त्यामुळे मग आम्ही तिथून मग डायरेक्ट रेस्टॉरंटमध्ये गेलो आणि मग खाल्लं पिलं मग थोडासा उशीर झाला आणि हे शूज एक शूज इनोचा त्या रेस्टॉरंटमध्येच विसरला होता त्यामुळे मग आम्ही अजून वापस गेलो अजून घेऊन आलो अर्ध्या रस्त्यापर्यंत आम्ही आलो होतो आणि मग अजून वापस गेलो त्या रेस्टॉरंटमध्ये मग त्याच्यामुळं आम्हाला वेळ झाला आणि मग नंतर येऊन एडिटिंग केली अजयनी आणि त्यामुळे मग खूप कंटाळा येत होता तुम्हाला दाखवण्यासाठी त्याबद्दल खूप सॉरी की काल मी दाखवू शकले नाही एक बॉयलर मी आणलं होतं ज्याला चक्क 3 वर्ष झाले असतील जे की मी ओपनच केलं नव्हतं माझ्याकडे दुसरं होतं जुनं त्याच्यामुळे मी एवढ्या दिवस तेच यूज करत होते आणि असं वाटलं की आता नवीन घरामध्ये आलं तर ओपन करू ते खूप खराब झालेलं आहे त्यामुळे आज आम्ही अंडा करी बनवणार आहे तर वाटलं की नवीन यूज करू म्हणून त्याच्यामध्ये काही नाही 5 मिनिटंच लागतात आपल्याला एग बॉईल होण्यासाठी आणि थोडंसं पाणी टाकावं लागतं इथं आणि अंडे ठेवायचे इथे आणि मग झालं मग 5 मिनिटांनंतर ते वाजतं बीप 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 असं वाजतं आणि मग त्यानंतर अंडे बॉईल होतात तर इथे असं स्विच लावायचं असं चालू होतं इथे एक इन्स्ट्रुमेंट येतं जे की याला काढायचं असतं आणि हे अंडे घ्यायचे आणि याला असं टोचवायचं असतं पहिलं त्याच्यात पाणी टाकावं लागेल थोडंसं पाणी मग हे कसं टोचलं पाहू हे असं टोचलं हे असं एक घ्यायचं अजून टोचवायचं आणि अजून ठेवायचं अशा प्रकारे आणि हे झाल्याच्या नंतर वॉइसनी सांगत की झालं म्हणून जर्मन मध्ये सांगत ते किती वेळ लागते ना होण्यासाठी 5 मिनिट्स इथं कि नाही मिळाला इथे जर बाजूचा लागल तर आणखी जास्त बॉईल झालेला असेल काय चालू आहे आता सगळे घेऊन जाशील का ये इकडे ते एकच घे बेटा एकच घे बेटा ते दोन दे दे ते नाही ते दे तिकडचे ते बरं ठीक आहे ओके जा कुठे आहे एक सॉक्स कुठे गेला त्याचा
सॉक्स मैडम तुझे सॉक्स कुठे आहे वेयर इज योर सॉक्स आई सेड ब्रिंग योर सॉक्स गो गो फास्ट चेक थैंक यू आमचं जेवण झालं आणि मग थोडा आराम केला आणि मग अजून आम्ही गार्डनमध्ये आलो आहोत हे रोपटी इथे होती तर मी कुंड ह्या कुंडीमध्ये लावत आहे कारण मग हे सगळं काढणार म्हणजे रोपटी पण खराब होणार त्यामुळे मला वाटलं की यांना यूज करू मी इथे खूप प्रकारचे फुलं आहेत जर्मनीमध्ये हॅलो हॅलो कर बेटा हिला खूप बोलायचं असते हा सगळ्यांना कोणी आलं की हॅलो पळत राहते चूस कोण आहे नू नीना होती तुझं नाव आहे ग इना बेबी आहे का ओके तू पण बेबीच आहेस ना मा हॅलो हॅलो म्हणते रविवार असल्यामुळे सगळ्यांचं इकडे तिकडं फिरणं आहे काय नो आज खूप ऊन आहे आपल्या इथं नांदेडला पंचवीस असेल तरी पण तेवढं ऊन लागत नाही पण इथं दहाच्या वर असेल तर किती लागते दहा नाही पंधरा सोळा असेल तरी खूप ऊन लागत खूप ऊन लागत ते बघ इनू काय करतो नको रे बाळा इनू राहू दे ना मा मी आता वर गेल्यावर दाखवते मी सेकंड फ्लोअरच्या बाल्कनीमध्ये ठेवत आहे आता आम्ही वरती आलो आहेत आणि तुम्हाला दाखवते मी कसे फ्लावर्स हे सेकंड फ्लोअरवर ठेवले आहेत आमच्या बेडरूमच्या बाल्कनीमध्ये किती सुंदर वाटतात फर्स्ट फ्लोअरच्या बाल्कनीमध्ये हे लावलेत आणि हे सेकंड फ्लोअरच्या बाल्कनीमध्ये खूपच सुंदर वाटत आहेत जवळून दाखवते तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आतापर्यंत बाय बाय